महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा अपघात असल्याचं बोललं होतं। आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे, त्यामुळे इस्लामपूरचे वादळ तुंगाच्या पुढे येणार नाही याची काळजी घेऊ। आता जेजेपी नव्हे तर केवळ बीजेपीच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लढवू असा निर्धार भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी व्यक्त केलाय। भाजपच्या वतीने सांगलीत नवनिर्वाचित ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले आणि शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश धंग यांचा सत्कार करण्यात आला। या सत्काराला उत्तर देताना निशिकांत भोसले पाटील बोलत होते। यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। निशिकांत भोसले पाटील म्हणाले, भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इतर पक्ष हे कुटुंबाचे पक्ष आहेत आणि ते कुटुंबापुरतेच मर्यादित आहेत। 8 विधानसभा 2 लोकसभा निवडून द्यायच्या आहेत, ती 8 मध्ये मीही आहे, फक्त सर्वांनी मिळून काम केलं पाहिजे। महापालिकेत सत्ता आल्यावर हा अपघात आहे असं इस्लामपूरच्या नेत्यांनी म्हटलं होतं, मात्र अपघात वारंवार घडत नाहीत। आता महापालिका निवडणुकीत इस्लामपूरचं वादळ तुंगाच्या पुढे येणार नाही, यांचा त्रास इकडे होणार नाही याची काळजी घेऊ असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। सांगली जिल्ह्यातील कडेगावात गेले 150 वर्षांपासून मोहरम सणात धार्मिक ऐक्य आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केला जातोय। आजही ही परंपरा चालू वर्षीच्या मोहरम सणात दिसून आली। सामाजिक सलोखा जपणारा आणि उंच ताबूतांसाठी प्रसिद्ध असलेला कडेगाव मोहरमच्या ताबूत भेटीचा दिमाखदार आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने थाटात संपन्न झालाय। आज सकाळी पारंपरिक पद्धतीने कडेपूर, शिवाजीनगर, विहापूर, सोहोली, निमसोड वगैरे गावातील मानकऱ्यांना वाजत गाजत आणण्यात आलं। त्यानंतर विधिवत मानकऱ्यांच्या हस्ते पूजा अर्चा करून सकाळी 11 वाजता मानाचा सातभाई ताबूत उचलण्यात आला। येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला। हा ताबूत वीज बोर्ड जवळ येऊन थांबला। तिथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले। हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले। त्यानंतर भगवान, अत्तार, शेटे, माईंकर आणि अन्य उंच ताबूत मानाप्रमाणे उचलण्यात आले। त्यानंतर हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले। त्यानंतर पाटील यांचा भव्य मोठा आकर्षक ताबूत उचलण्यात आला आणि सातभाई, पाटील, भगवान, अत्तार, हकीम या उंच ताबूतांच्या प्राथमिक भेटी 12 वाजता संपन्न झाल्या। त्यानंतर हे सर्व ताबूत मानाप्रमाणे वाजत गाजत मुख्य भेटीच्या ठिकाणी सुरेश बाबा देशमुख चौकाकडे निघाले। त्या ठिकाणी मेलवाल्याकडून ऐक्याची हाक देत राष्ट्रीय एकात्मतेची गाणी म्हणण्यात आली। त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूद माता ताबूत पंजे, 12 इमाम पंजे आणण्यात आल्यावर मुख्य भेटी सोहळा सुरू झाला। या ठिकाणी मानाप्रमाणे ठरलेल्या पारंपरिक पद्धतीचा भेटीचा सोहळा संपन्न झालाय। चांदोले धरण परिसरात पावसाची संततधार थांबली असली तरी पावसाची उघड झाप चालू आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं असलं तरी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढती आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाने धरणाचे 4 दरवाजे गुरुवारी 1 मीटरने उघडले। सध्या धरणातून 6,788 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असून वारणा नदी पात्राबाहेर पडल्याने नदीकाठी पुराचं स्वरूप आलंय। वारणेचं पाणी सध्या पात्राबाहेर पडले असून नदीकाठची ऊस व भात पिके दोन्ही दिवसांपासून पाण्याखाली गेलेत। चित्तूर, आरळा आणि सोंडोली चरण या दोन्ही पुलांना पाणी सध्या घासून चालू आहे। पावसाचं प्रमाण वाढल्यास या दोन्ही पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। तसेच नदीकाठच्या ऊस आणि भात पिकांचं नुकसान होणार आहे। सध्या धरणाच्या सांडव्यातून 5,150 क्युसेक तर वीज निर्मिती केंद्रातून 1,638 क्युसेक असा एकूण 6,788 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदी पात्रात सुरू आहे। गेल्या 24 तासात 34 मिलीमीटर तर आज अखेर धरण क्षेत्रात 1,132 मिलीमीटर पावसाची नोंद येथील पर्जन्यमापन यंत्रावर झाली आहे। धरणात सध्या 5,416 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे। 34.40 TMC पाणी साठवून क्षमता असलेल्या चांदोली धरणाची पाणी पातळी सध्या 621.65 मीटरवर पोहोचली आहे। धरणात सध्या 29.21 TMC पाणी साठा झाला असून धरण 84.90% भरलंय। सांगली शहरातील रेल्वे स्टेशनमधील कॉपर केबल वायर चोरणाऱ्या 7 जणांच्या टोळीला रंगेहात पकडण्यात यश आले। सांगली शहर पोलिसांच्या बीट मार्शल पथकाने पहाटेच्या सुमारास कर्नाळ चौक परिसरात कारवाई केली आहे। चौघांकडून चोरीतील 12 कोवरची कॉपर केबल आणि पिकअप व्हॅन असा एकूण 4,50,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। किशोर भीमराव अवधूत, अनिकेत सूर्यकांत तुपे, अभिषेक कृष्णा तोगे, विजय लक्ष्मण राठोड, अनिरुद्ध शंकर धावरे, ओंकार रामचंद्र साळुंखे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। सांगली शहरात पोलीस अधीक्षकांनी रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल योगेश सदामते, संदीप ननवरे, योगेश सटाले हे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास कर्नाळ चौकी परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी एक पिकअप गाडी संशयितरित्या जाताना आढळली। यावेळी सदर पिकअप गाडी पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता ती न थांबता भरधाव वेगात निघून गेली।
संशय आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी सदरची गाडी पाठलाग करून पकडली। या गाडीत एकूण 7 जण होते। गाडीत 200 मीटरची 12 कोवर कॉपर केबल वायर मिळाली। यावेळी पिकअप गाडीतील ड्रायव्हर किशोर अवधूत यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरची कॉपर केबल ही सांगली रेल्वे स्टेशन येथे रेल्वे लाईनचं काम चालू असून सदर ठिकाणाहून चोरल्याचं सांगितलं। यावेळी त्यांच्याकडून 4,50,000 मुद्देमाल जप्त केलाय। विट्यात विवाहितेची छेड काढल्यावरून दोन गटात जोरदार हाणामारी झाली। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील महिलांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत। या प्रकरणी तब्बल 30 जणांवर विटा पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले। याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की संशयित हर्षल निकम याने पीडित महिलेचा हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। मोटरसायकलवरून संबंधित विवाहित महिलेचा पाठला केला। ही घटना साधारण 1 फेब्रुवारी ते आज अखेरपर्यंत वेळोवेळी घडली। हा प्रकार आपसात मिटवो म्हणून तिच्या पतीला हर्षल निकम याने नेवरी रस्त्याला बोलावून घेतला। यावेळी निकम याने तिच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली। तसेच माझ्या पाठीमागे भरपूर मित्र आहेत, तुम्हाला सोडणार नाही अशी पतीस धमकी आणि दमदाटीही केली असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसऱ्या बाजूला फिर्यादीमध्ये एका महिलेने म्हटले की पत्नीची छेड काढल्याच्या संशयावरून संजय जाधव, राहुल कांबळे, सागर सोनवले, लखन ठोंबरे, नितीन कांबळे, रोहित भिंगादेवे, विजय चव्हाण, महेश कांबळे, रोहन कांबळे आणि सागर सकळे यांच्यासह 25 ते 30 जणांनी 28 जुलै रोजी दुपारी 1:30 घरासमोर जाऊन संबंधित महिला आणि तिच्या पतीला शिवीगाळ केली। यानंतर त्यांनी तिच्या चारचाकीच्या काठ्यांनी लोखंडी रॉडने नुकसान केलं। याबाबत विटा पोलीस ठाण्यामध्ये सर्व संशयित 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संभाजी भिडे हे सतत समाजात दुही माजवणारी विधाने करत असतात। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य आहे, त्यामुळे मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ट्विटरवरून केली आहे। अमरावती येथील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। त्याचे पडसाद शुक्रवारी विधानसभेत देखील उमटले होते। त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भिडेंना ट्विटरवरून लक्ष्य केले। यात म्हटले की मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असं वक्तव्य केले। भिडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनैतिहासिक आणि अवैज्ञानिक विधाने करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न केलाय। अशा प्रकारे समाजात दुही माजवणाऱ्या विधानांचा मी वेळोवेळी निषेध करत आलोय। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या या देशाच्या निर्मितीमधील योगदान अमूल्य आहे। केवळ भारतच नाही तर जगभर गांधीजींच्या विचारांना आदर आणि सन्मान आहे। मनोहर भिडे यांच्यावर सरकारने त्वरित गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। श्री अंबाबाई तालीम संस्था ट्रस्टचा जागे नजीक असणाऱ्या बेथलहेम नगर मधील नागरिकांनी डीपी रस्त्यावरच अतिक्रमण करून संस्थेच्या जागेत बेकायदेशीरपणे घुसण्यास सुरुवात केली। तर आजूबाजूस असणाऱ्या जागा मालकांच्या जागेमध्ये घुसण्यासाठी आणि रस्ता करण्यासाठी प्रयत्न करत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झालेत। सर्वांनी आता महापालिकेच्या भोंगळ आणि अतिक्रमणाला प्रोत्साहन देणाऱ्या या धोरणाविरोधात पालिकेच्या समोरच उपोषणास बसण्याचा निर्णय घेतल्याने या भागात आता खळबळ उडाली आहे। बेथलहेम नगर मधील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी भोकरे कॉलेजच्या प्रांगणातच मुरुम टाकलाय, ज्या जागेमध्ये न्यायालयाची मनाई आहे। महापालिकेने हा न्यायालयाचा अवमान केलाय। अतिक्रमणे काढली असली तर हे नागरिक जागेमध्ये घुसले नसते। या प्रकरणी आता महापालिकेने गांभीर्याने निर्णय करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वाकुर्डे बुद्रुक येथील कर्मजाई धरणातून वाहून जाणारं पावसाचं अतिरिक्त पाणी वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या बंदिस्त पाइपलाईन मधून शिराळा व वाळवा तालुक्यातील पाण्यावर पावसापासून वंचित असणाऱ्या भागाला द्यावं अशी मागणी कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, वारणा डावा कालवा कार्यकारी अभियंता डी शिंदे यांच्याकडे वारंवार करण्यात येत होती। त्या मागणीला आता यश आलंय। आज कर्मजाई धरणाच्या सांडव्यातून सोडलेलं पाणी कालव्याद्वारे वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या मानकरवाडी जवळील वाकुर्डे उपसा जलसिंचन योजनेच्या बंदिस्त पाइपलाईन मधून सोडण्यात आले। यावेळी त्या ठिकाणी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष, युवा नेते रणधीर नाईक पापा, उप अभियंता अमोल कमलाकर, अधिकारी संभाजी पाटील, कारखान्याचे संचालक प्रकाश पाटील, उत्तम पाटील, राजेश चव्हाण, सुनील पाटील, विश्वास पाटील, बाजार समितीचे उपसभापती विजय महाडिक, प्रल्हाद पाटील, मोहन पाटील, श्रीकांत पाटील, मानसिंग जाधव, आशिष पाटील, भानुदास पाटील, धनाजी जाधव, बाजीराव पाटील, भगवान पाटील, विश्वास पाटील, पोपा शंकर वडार, महेंद्र पाटील, गोडवेसव या मान्यवरांच्या सह परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। एका इलेक्ट्रिक व्यावसायिकास दुप्पट नफा देण्याच्या आमिषाने 61,50,000 रुपये गुंतवणूक करून त्यातील 37 लाख परत देऊन उर्वरित 24,50,000 रुपये परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय।
सदर फसवणुकीची घटना ही जुलै 2021 ते 24 डिसेंबर 2021 या कालावधीत सांगलीतील टिळक चौकेरे घडले. या प्रकरणी राहुल अनंत काळेपेरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या अमोल कैलासचंद्र जोशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. राहुल काळेपेरे यांचा इलेक्ट्रिकलचा व्यवसाय आहे. त्यांची ओळख पुण्यातील संशयित अमोल जोशी यांच्याशी झाली होती. जोशी यांनी न्यू केम ग्रुप कंपनीचा प्रमुख असल्याचं सांगितलं होतं. या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यास इलेक्ट्रिक साहित्याची खरेदी करून त्या साहित्याची विक्री करून झालेल्या नफ्यातील अर्धा नफा देण्याचं आमिष दाखवलं होतं. जोशींवर विश्वास ठेवून काळेबेरे यांनी एकूण 61,50,000 रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीतील 37,00,000 रुपये हे काळेबेरे यांना जोशीने परत दिले. ती उर्वरित रक्कम नंतर देतो असं सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर आपली फसवणूक झाल्याच्या निदर्शनास येतात. काळेबेरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगली शहरासह परिसरात घरफोडी करणाऱ्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराई गुन्हेगारास जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आलंय. राकेश शिवलिंग हदिमनी असं अटक करण्यात आलेल्या सराईचं नाव आहे. त्याच्याकडून विश्रामबाग आणि कुपवाड मधील 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 3,00,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचारी कॉन्स्टेबल मच्छिंद्र बर्डे आणि अजय बेंद्रे यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश हदिमनी हा संशयितरित्या धामणी रोडवरील शांतीबन चौकेत थांबलाय. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी शांतीबन चौकेत छापा टाकून संशयित हदिमनी याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याच्याजवळ 4 तोळे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 12 भार चांदीचे दागिने आणि रोख रक्कम 14,000 मिळाली. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, उपनिरीक्षक कुमार पाटील, मच्छिंद्र बर्डे, बिरोबा नरळे, संदीप गुरव, संकेत मगदुम, संजय कांबळे, नागेश कांबळे, सुनील जाधव, अजय बेंद्रे, रोहन घसते, विनायक सुतार यांच्या पथकाने केली आहे.